जय श्रीराम। डेली शॉर्ट्स चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर हे बघा बरं काय आहे। हे आहे कैरी आणि हा आहे पेरू। तर पेरू आहे आपल्या झाडाचा, कैरी पण आहे आपल्या झाडाचीच। झाड आणखीन लहान आहे पण कलमी झाड असल्यामुळं त्याला एक एक दोन दोन आत्ता सुरुवात झाली आहे येण्यास। तर आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला कैरी जेवणाबरोबर छान टेस्टीला आवडते सर्वांना। तर त्याबरोबर आहे आपल्या झाडाचं पेरूसुद्धा आहे। आणि कैरी आपण, मी जेवण करताना कैरी घेते, स्वच्छ धुवून घेते, त्याला चाकूने कट करते, त्यावरती मीठ लावून आम्ही जेवण करताना टेस्टीला कैरी घेतो। किती पाहिजे तेवढीच कट करते, मग नंतर आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याला पाणी सुटतं, म्हणून पाहिजे तेवढीच कट करते। हे काल झाडाला माझ्या 4 पेरू आले होते, तर त्यातील मी आता एक पेरू काढला आहे, एक पेरू माझ्या गणपतीजवळ ठेवला आहे। तर पेरू माझ्या झाडाचे कलमी आहेत, एखादा पांढरा येतो, एखादा पेरू लाल येतो, खूप सुंदर आहेत। मी आता दुसरे आल्यानंतर तुम्हाला कट केल्यानंतर दाखवते। हा आहे फिकट गुलाबी आहे, आणखीन हा आतून लालसर झालेला नाही, थोडासा मोठा झाला की लालसर होतो। हे आपण जेवण करताना उन्हाळ्यामध्ये टेस्टीला घ्यायचं, कारण उन्हाळ्यामध्ये हे आंबट गोड खाण्याची टेस्टच खूप छान लागते, त्यामुळे जेवण पण जातं। आणि उन्हाळ्यामध्ये असं आपण आंबट कैऱ्या येतात विकायला, त्यावेळेस आपल्याला घेऊ वाटतं, खाऊ वाटतं, म्हणून मी 4 वर्षाखाली झाड लावलं होतं। ते कलमी असल्यामुळं ह्या वर्षी त्याला फळं येऊ लागली आहेत। पेरूचं झाड पण मी कलमीच लावलं होतं, त्याला 3-4 वर्षानंतर त्याला स्वतः फळं येऊ लागली आहेत। तर हे माझ्या झाडाचे पेरू आणि आंबे।